लोक न्यूज सुपर फास्ट। वर्तकनगर भागात विकासकाने इमारत बांधून वाहनांसाठी पालिकेच्या नाल्यावर बेकायदेशीरपणे स्लॅब टाकल्याची धक्कादायक बाब गुरुवारी महासभेत उघड झाली आहे। त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी लावून धरली। चौकशी पूर्ण होईपर्यंत या इमारतीला ओसी न देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे। ठाण्यातील श्रीनगर महापालिकेने हँगिंग गार्डनसाठी 5.25 कोटी रुपये उधळल्याची बाब शिवसेना नगरसेवकाने महासभेत उघडकीस आणली आहे। या जागेची मालकी कोणाकडे आहे हे देखील माहीत नसताना सदर खर्च करण्यात आला आहे। घडलेला प्रकार उघड झाल्यावर त्याचा तपशील तपासून नेमका काय प्रकार आहे याची माहिती घेतली जाईल असे उत्तर पालिकेच्या शहर विकास विभागाकडून देण्यात आले। संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्याच्या पायथ्याला वसलेल्या टिकुजीनीवाडी परिसरात कृष्णानगर झोपडपट्टीत बुधवारी रात्री 8 दरम्यान बिबट्या आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले। या झोपडपट्टीत बिनधास्त वावर करत त्याने 2 कोंबड्यांची शिकार केली। बिबट्याला प्रत्यक्ष पाहिलेल्या मुलीने आरडाओरड केल्यामुळे वस्तीतले लोक सावध झाले। गुरुवारी दुपारी स्थानिक सेना कार्यकर्ते नितीन लांडगे यांच्या तक्रारीनंतर दुपारी येऊर वनक्षेत्राचे रेंजर संदीप मोरे यांच्या पथकानं या परिसराची कसून झडती घेतली आणि परिसरातल्या लोकांना सावध राहण्याचं आवाहन केलं। मागील निवडणुकीच्या वचननाम्यात शिवसेनेने दिलेल्या वचनाप्रमाणे 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना करमाफी देण्याच्या ठरावाला गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये मंजुरी देण्यात आली आहे। शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी 500 चौरस फूट घरांना करमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती सभागृहात दिली। कळवा येथील मफतलाल कंपनीचा भूखंड विकत घेण्याची तयारी म्हाडाने दाखवली असून या ठिकाणी देशातील सर्वात मोठा 29,000 घरांचा निवासी गृहप्रकल्प उभारला जाणार असल्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केले आहे। आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत गृहनिर्माण मंत्री डॉ आव्हाड यांनी याबद्दलची घोषणा केली आहे। अशाच ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या लोकन्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा।